सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आमची यावर्षीची दिवाळी सुद्धा इथेच साजरी होते आणि यावेळेस सुद्धा आम्ही खूप छान प्लॅन केलेला आहे. दिवाळी खूप छान साजरी करणार आहोत आणि खास गोष्ट म्हणजे यावर्षी दिवाळी आम्हाला भारतातून आलेली आहे. गेल्या वर्षी मी दिवाळी सगळी इथेच बनवलेली होती पण यावर्षी आपल्या भारतातून पार्सल आलेलं आहे दिवाळीचा फराळ. आणि त्याचबरोबर यावर्षी सुद्धा आपण आपल्या इथल्या फ्रेंड्सना सगळ्यांना दिवाळीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आज दिवाळीचा दिवस, ऍक्च्युली आम्ही कालच त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं कारण आज लक्ष्मीपूजन वगैरे सगळं आहे तर थोडीशी गडबड होईल म्हणून सगळ्यांना आपण कालच दिवाळी खायला बोलवलं होतं. तर ते सगळे तुम्हाला पुढे शुभेच्छा देणारच आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला दिसणारच आहेत. आत्ता सकाळी आमची आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त नाशणी उठणे लावून वगैरे आंघोळ केलेली आहे आणि आता आपली दिवाळी सुरू होते. तर पहिल्यांदा आता देवपूजा करूया आणि मस्त रांगोळी फराळ वगैरे सगळं तुम्हाला पाहायला भेटणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. आता पहिल्यांदा आपण देवपूजा करूया आणि मग सुरू करूया बाकीच्या गोष्टी. चलो हॅपी दिवाळी. चलो आता मस्त मी रांगोळी काढते आणि थोडा वेळ लागतो रांगोळीला त्यामुळे कम्प्लीट होत आल्यानंतर आता मी कंटिन्यू व्हिडिओ करेन. तर चला आता रांगोळी काढूया. मस्त छान डेकोरेशन केलेलं आहे बाहेर इथे, मस्त आता छान बाहेर डेकोरेशन केलेले आहे, लाईट्स वगैरे छान लावलेले आहे. आता इथेच मस्त मी रांगोळी काढणार आहे. ही माझी तयारी होती, आता यांची तयारी होऊया. उरकलं का? किती उशीर लागला? एक तास लागला. आणि हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी राहिले, हॅपी दिवाळी. आता दिवाळी हॅपीच असते. तर आता आपण त्याचे ताट बनवून घेऊन येऊया बाहेर. ताट मी बनवून ठेवलं, घेऊन या. बनवून ठेवलं. सुंदर आहे रांगोळी. झालं ताट? मीच केलेलं. चला ठेवूया. रांगोळी झाली, चला आता फराळ खाऊया, भूक लागली. झाली कम्प्लीट. कशी वाटते? दाखवू द्या. कशी वाटते रांगोळी? मला छान वाटते. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर येस, भूक लागली का? भरपूर. ओके चलो आता आपण फराळ करूया. रांगोळी तर मस्त झालेली आहे, फराळ ही दाखवते तुम्हाला. मी पण थोडासा बनवलेला आहे पण इंडियावरूनच सगळं आलेलं आहे तर दाखवते काय काय पाठवले ते. ओके चलो. आणि इथे खाली फ्रेंड्स फटाके फोडायला जमलेले होते त्यामुळे आम्ही अगोदर इथे फटाके फोडायला आलेलो आहोत. अगोदर इथे मस्त आम्ही फटाके फोडतो. खावा आता, भूक लागली ना. याच्यामध्ये तू काय काय बनवलं सांगा. मी चिवडा आणि नमकीन बनवलेलं आहे आणि बाकीचं मम्मीने दिलेलं आहे यावेळेस. आणि हे स्वीट वगैरे ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता वेगवेगळ्या टेस्ट भेटतील ते करायला. खाऊ? गेल्या वर्षी माझ्या सच्ची केले ना. तर या फराळ करायला
मी चालू केलं आधीच ऑलरेडी. आणि यावेळी घरून तर मागवलेलंच होत, पण आता फ्रेंड्सना वगैरे बोलवलं होतं, त्यामुळे थोडस एक्स्ट्रा इने इथे बनवलेलं चिवडा आणि नमकीन वगैरे, आणि खूप टेस्टी आहे खरं सांगतो. थँक्यू. तर आज लक्ष्मीपूजन सुद्धा आहे, तर लक्ष्मीपूजनची सुद्धा तयारी करायची आहे, जेवण बनवायचं आहे आणि म्हणजे फटाके पण फोडायचे आहेत रात्री आपल्याला. तर भरपूर सारी कामे बाकी आहेत आणि ती आता तयारी करायची आहे मला. आपल्या फ्रेंड्सना आम्ही कालच बोलवलेलं होतं कारण आज खूप गडबड होईल, त्यामुळे सगळे फ्रेंड्स आपले कालच आलेले होते दिवाळी सेलिब्रेशनसाठी आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ते पुढे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मी आता ही बाकीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ पाहत राहा. सगळ्या फ्रेंड्सनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इंडियावरून काय काय पार्सलमध्ये फराळ आलेला होता किंवा काय काय गोष्टी आलेल्या होत्या तोपर्यंत तुम्ही हे पाहत राहा आणि मी आवरून घेते तोपर्यंत. डीएचएलचं नोटिफिकेशन आलेलं आहे, इंडियावरून आपल्याला इथे एक पार्सल डिलिव्हर झालेलं आहे. तर चला पॅकेज आणूया आणि तुम्ही ओळखलंच असेल काय असेल पॅकेजमध्ये. तर हो, पण अजून काय काय आहे हे मी पॅकेजमध्ये तुम्हाला दाखवेनच, तर चला अगोदर घेऊन येऊया. आपलं पॅकेज आलेलं आहे आणि याच्यामध्ये दिवाळी तर असणारच, पण त्याच्यासोबत अजून काय काय पाठवलं आहे ते बघूयात. आपण ओपन करूया, अनबॉक्सिंग करूया अगोदर. येस, बापरे, बघूया आपण काय काय दिले. हे डेकोरेशनचं आहे साहित्य मस्त दिवाळीसाठी. आता ही ज्वेलरी दिली आहे माझ्यासाठी. तर गेल्या वर्षी मी इथे अमेरिकेत सगळी दिवाळी बनवलेलीच होती, पण यावर्षी माझ्या मम्मी बोलली की मी दिवाळी देते तुला, सो यावर्षी मी इथे दिवाळी नाही बनवली. माझ्या मम्मीने सगळी दिवाळी पाठवले आणि त्याच्यासोबतच हे सगळं बाकीचं दिवाळी डेकोरेशनचं सुद्धा पाठवलेलं आहे. आणि हे पार्सल ॲक्च्युली 2 दिवस अगोदरच आले दिवाळीच्या. DHL वरती म्हणजे दाखवत होतं की 14 येईल म्हणजे दिवाळी झाल्यानंतर, पण दिवाळीच्या अगोदरच 2 दिवस पोहोचलेलं आहे आणि आम्ही आता डेकोरेशनची तयारी करत होतो आज. तर पार्सल आलेलं आहे, वाव. येस, ह्याच्यासोबत हे कुरडई वगैरे पण ऍड केले सगळं. लाडू दिलेत, हे बुंदीचे लाडू. आम्हाला ऍक्च्युली दोघांना पण रव्याचे बेसनचे असे लाडू आवडत नाहीत, फक्त त्यामध्ये ते बुंदीचे आणि दुसरे म्हणजे हे छान ह्याचे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून दिलेले आहेत. हा चिवडा मी थोडंच द्यायला सांगितलेला कारण मी चिवडा बनवणार आहे, आपण फ्रेंड्सना इन्व्हाइट करणार आहोत त्यामुळे. आणि हे सांडगे म्हणजे डाळीचे असतात ते. अजून हे वेफर्स सगळंच. दिवाळी सोडून सगळं मागे, दिवाळी सोबत सगळंच. इकडे दे मला दिलेत गब्बस. लाडू करंजी मम्मीने ऍक्च्युली सजुऱ्या पण दिल्यात, थोडस त्याचा चुरा झालेला आहे, पण सजुऱ्या मला खूप आवडतात. दिवाळीला आपल्याकडे सजुऱ्या नाही बनवत, पण स्पेशली दिवाळी सगळी मला द्यायची होती त्यामुळे तिने सजुऱ्या वगैरे पण बनवलेत. आणि ऍक्च्युली ही दिवाळी खूप खास आहे माझ्यासाठी कारण मला इथे आल्यापासून म्हणजे इंडियाला जाऊन आल्यापासून मला मम्मीच्या हातचं टेस्ट करायचंच होतं. मला खूप वाटत होतं मम्मीच्या हातचं काहीतरी खावं, पण मम्मी यावेळेस दिवाळी पाठवली त्यावेळेस भरपूर पदार्थ मम्मीच्या हातचे खायला भेटणार आहेत. आणि ही फक्त मम्मीनेच नाही तर माझ्या दोन्ही आजीने म्हणजे मम्मीच्या आईने आणि पप्पांच्या आईने हे सगळ्यांनी मिळून दिवाळी बनवलेली आहे. खास माझ्या मम्मीची आई दिवाळी बनवण्यासाठी आमच्या गावी गेलेली होती त्यामुळे थँक्यू आई, खरंच थँक्यू. इथे आता माझा मस्त चिवडा बनवायचा चालू आहे. छान हे मक्याचे पोहे आणि आपले भाजके पोहे घेतलेले आहेत आणि आता चिवडा बनल्यानंतर मी दाखवते तुम्हाला मस्त. आणि इथे हा चिवडा बनवून झालेला आहे, भरपूर बनलेला आहे चिवडा आणि खूप मस्त झालाय. याच्यानंतर मी नमकीन बनवलेलं होतं पण त्याचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही त्यामुळे इथे ऍड करता नाही आला मला.
आता गेस्ट येणार आहे तर किती धावत पळत तयारी चालू आहे. झाले आवरून सगळं? हो झाले. आता ठेवली सगळी दिवाळी एटीलाच. आता डेकोरेशन पण झालंय, थोडस केलंय, बघू शकता इथे आणि इकडे पण केले. वाव, तिकडे दिसेलच तुम्हाला नंतर. इकडे बाहेर पण आपण बाल्कनी पूर्ण सजवलेली आहे छान. इथे व्हिडिओ मध्ये एवढी सुंदर नाही दिसत आहे. अजून करते डेकोरेशन. यस, इथे त्या बंद ठेवायच्या आता झाले. बाहेरच? यस, बाहेर कोणी केले? अविनाश. आत मधले मी गेले सगळं, अविनाशने बाहेरच केले. वाव छान. अजून अंदर पडल्यावरती खूप सुंदर दिसेल. घराची टूर झाली किंवा? येस, घराची टूर. अरे गेस्टना वेलकम करायचं, तिथे बसायचं नाही. चला वेलकम करायचंय. येस, मला फक्त पंजा थोड्याच लावायच्या राहिलेत अजून. त्या झाले की झालं. डन. कलर कलर छान छान ब्राइट. आणि इथे काही फ्रेंड्स आलेले आहेत, काही फ्रेंड्स अजून येतच आहेत आणि छान सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही या कधी घरी? शिल्पा इकडे. मी सांगतो सगळ्यांना घेऊन. आणि इथे आता माझी पूजेची तयारी चालू आहे. ऑलमोस्ट पूजा मांडून माझी झालेलीच आहे. थोडी तयारी राहिलेली आहे ती मी आता करते. तीच माझी धावपळ थोडीशी चालू आहे. मला पूजा मांडायला खूप आवडते. लहानपणापासूनच मी लक्ष्मीची पूजा वगैरे छान करते, त्यामुळे मला खूप छान वाटतं पूजेच्या दिवशी पूजा मांडल्यावरती वगैरे. आणि येस, आता मी ओटी भरते. इथे आता काय चाललंय? स्टार्ट करते मी नैवेद्यासाठी. येस झालंय. चला चला चला. येस येस, वेळ झाला ना थोडा. काय राहिलंय का? काही नाही राहिलंय. भजी बनवता का? दिन दिन दिवाळी आणि पुढे हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आम्हाला पण खेळायचंय. येस येस, या ना खेळा. हॅपी दिवाळी. मगाशी खाली पण खेळलो आपण. हो ना, तिथे छान खेळलो भरपूर.
तर अशा प्रकारे इथे आम्ही दिवाळी साजरी केली. दिवाळीतले सगळेच दिवस छान प्रकारे इथे साजरे केले, म्हणजे पाडवा, लक्ष्मीपूजन सगळंच खूप छान झालं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की किती लोकंसुद्धा आलेली, आणि त्यामुळेच दिवाळी असल्यासारखं इथे फील झालं. तर व्हिडिओ खूप मोठा होता, मी इथेच हा व्हिडिओ संपवत आहे. तुमची दिवाळी कशी गेली हे नक्की कमेंट करून सांगा, आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.